वेलकम टू द सपना झूम स्क्रीन चॅनल. नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र. आज आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 2चा प्रथम सत्र परीक्षा 2019चा पेपर पाहणार आहोत. 40 गुणांचा पेपर आहे, 4 पानी पेपर आहे. सूचना भाग काढलेले तिथे सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहेत. आवश्यक त्या ठिकाणी आकृती काढावी. रचनेतील कंस खुणा खोडू नयेत आणि गणकेंद्राचा वापर करू नये. खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. त्रिकोण एबीसी मध्ये कोण ए बरोबर 40 अंश, कोण बी बरोबर 60 अंश, तर कोण सी बरोबर किती. त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पीक्यूआर आहेत. एबी छेद टिंबटिंब बरोबर टिंबटिंब छेद पीआर. काटकोन त्रिकोणाच्या 2 बाजू अनुक्रमे 3 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर, तर तिसरी बाजू काढा. 2 बाह्यस्पर्शी वर्तुळाच्या त्रिज्या अनुक्रमे 3 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर, तर त्यांच्या केंद्रातील अंतर काढा. कोण एबीसी बरोबर 110 अंश कोण काढावा तो दुभागा. त्रिकोण एसआरपी समरूप त्रिकोण डीईएफ इथे कोण एस बरोबर 65 अंश, कोण ई बरोबर 70 अंश, तर कोण पी बरोबर किती. प्रश्न बी. खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पीक्यूआर आणि एबी बरोबर पीआर, तर पीआर बरोबर 2:3 प्रमाण आहे. तर त्रिकोण एबीसीचं क्षेत्रफळ छेद त्रिकोण पीक्यूआरचं क्षेत्रफळ बरोबर एबी वर्ग छेद टिंबटिंब बरोबर टिंबटिंब वर्ग छेद टिंबटिंब वर्ग बरोबर डॅश डॅश छेद डॅश डॅश. दुसरं, त्रिकोण एबीसी मध्ये रेख एएम ही मध्यगा आहे आणि एबीचा वर्ग अधिक एसीचा वर्ग बरोबर 410 आणि बीसी बरोबर 12, तर एएम ची किंमत काढा. तिसरा प्रश्न, रेख टीए ही स्पर्शिका आहे, ती टी या बिंदू स्पर्श करते. कोण पीएटी बरोबर 30 अंश, कोण पीए बरोबर 7.8 सेंटीमीटर, तर पीटी आणि टीए किती. चला प्रश्न दुसरा ए. खालील प्रश्नासाठी योग्य पर्याय निवडून घ्या. खालीलपैकी कोणती समरूपतेची कसोटी नाही. कोकोको कसोटी, बाकोबा कसोटी, बाकोको कसोटी आणि बाबाबा कसोटी. 10 सेंटीमीटर बाजू चौरसाच्या कर्णाची लांबी किती. 10^3 सेंटीमीटर, 10^2 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर की 5^2 सेंटीमीटर. 3 नैकरेषीय बिंदूतून किती वर्तुळे काढता येतील. 1, 0, 2 की 3. चक्रीय चौकोन एबीसीडी मध्ये कोण ए बरोबर 70 अंश, तर कोण सी बरोबर किती. 70 अंश, 110 अंश, 80 अंश की 180 अंश. खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. 4 गुणांसाठी आहे. बघा, जर रेख पीक्यू समांतर बाजू एपी बरोबर 3 आणि बीपी बरोबर 9, एक्यू बरोबर 4, तर क्यूसी आणि एसी यांच्या किमती काढाव्या. क्यूसी आणि एसी यांची किमती काढायची आपल्याला. माप कंस सीई बरोबर 54 अंश आणि माप कंस बीडी बरोबर 23 अंश, तर कोण सीएएफ किती. या आकृतीवरून काढायचं आहे. तिसरा प्रश्न काय बघा. 2.8 सेंटीमीटर त्रिज्या असलेले वर्तुळ काढा व त्या वर्तुळावर कोणताही बिंदू घेऊन स्पर्शिका काढा. आता प्रश्न तिसरा ए. खाली कृती सोडवा. आता इथे बघा, आकृतीमध्ये एबी समांतर रेषा सीडी समांतर रेषा ईएफ आहेत. जर एसी बरोबर 5.4, सी बरोबर 9 आणि बीडी बरोबर 7.5, तर डीएफ ची किंमत काढण्यासाठी कृती पूर्ण करा. इथे कृती दिलेली आहे आपल्याला, ह्यातल्या फक्त रिकाम्या जागा भरायच्या आहेत. तर मित्रांनो, स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्या तुम्ही सोडवा. चला पुढचा प्रश्न. त्रिकोण एमएनपी मध्ये कोण एमएनपी बरोबर 90 अंश, रेख एनक्यू लंब बाजू एमपी, एमपीचं माप आहे 9, क्यूपीचं माप आहे 4, तर एनक्यूची किंमत काढण्यासाठी कृती पूर्ण करा. त्रिकोण एमएनपी मध्ये कोण एमएनपी बरोबर 90 अंश, तर रेख एनक्यू लंब कर्ण एमपी. आता इथे बघा, एनक्यू वर्ग बरोबर एमक्यू गुणुले, या सगळ्या रिकाम्या जागा भरायच्या आहेत. ही आकृती, या आकृतीच्या आधारे या रिकाम्या जागा भरा. ओके, स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्ही याचा. चला पुढच्या पानवरती जाऊ. पान 3 वरती. आता पान 3 वरती पुढचा प्रश्न काय. सोबतच्या आकृतीमध्ये डब्ल्यू टी बरोबर 4.8, टी एक्स बरोबर 8, वायटी बरोबर 7.4, टीझेड ची किंमत काढा. टीझेड ची किंमत काढायची आणि कृती पूर्ण करायची. त्याच्यासाठी प्रश्न अर्धा सोडवून दिलेलाच असतो. इथे फक्त एवढ्या रिकाम्या जागा 4 भरायचे आहेत आपल्याला. चला प्रश्न बी. खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. 3.2 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा. त्यावर के हा बिंदू घेऊन वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता स्पर्शिका काढा. त्रिकोण एलएमएन समरूप त्रिकोण पीक्यूआर व 9 गुणुले ए, एरिया ऑफ त्रिकोण पीक्यूआर बरोबर 16 गुणुले त्रिकोण एलएमएन चे क्षेत्रफळ. जर क्यूआर बरोबर 20, तर एमएन ची किंमत काढा. ओके, आणि तिसरा प्रश्न आहे, जीवा एबी जीवा सीडी एकमेकींना बिंदू क्यू मध्ये छेदतात. बघा, या दोन्ही जीवा एकमेकांना क्यू बिंदू मध्ये छेदतात वर्तुळाच्या अंतर्भागात. जर माप कंस एडी बरोबर 25 अंश आणि माप कंस बीसी बरोबर 31 अंश, तर कोण बीक्यूसी किती. आदेश बघा, खालीलपैकी कोणतेही 3 उपप्रश्न सोडवा. 2 समरूप त्रिकोणांपैकी लहान त्रिकोणाच्या बाजू अनुक्रमे 4 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर आहेत आणि मोठ्या त्रिकोणाची परिमिती 90 सेंटीमीटर आहे, तर मोठ्या त्रिकोणाच्या बाजूंच्या लांबी काढा.
दुसरा प्रश्न, आता बघा तीन वर्तुळे दिलेले, त्यांचं केंद्र आहेत ए बी आणि सी आणि त्याच्यामधले अंतर दिले. तीन वर्तुळे परस्परांना बाहीस्पर्शी आहेत. जर त्यांच्या केंद्रातील अंतर 5 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर 7 सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाच्या त्रिज्या काढा. चला पुढच्या पानवरती जाऊ आता आपण. आता 5-4 वरती बघा. तिसरा प्रश्न काय, 3 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा आणि वर्तुळ केंद्रापासून 7.2 सेंटीमीटर बिंदू घेऊन त्या वर्तुळाला स्पर्शिका काढा. आता सिद्ध करा काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो. प्रश्न 5वा, खालीलपैकी कोणताही एक प्रश्न सोडवा, 4 गुणांसाठी आहे. त्रिकोण एएमटी समरूप त्रिकोण एएची, त्रिकोण एएमटी मध्ये एमए बरोबर 6.3 कोण एमएटी बरोबर 120 अंश एटी बरोबर 4.9 सेंटीमीटर आणि एमएचएचए बरोबर 7/5. तर त्रिकोण एएमटी आणि त्रिकोण एएचईची रचना करा. आता इथे बघा दुसरा प्रश्न काय, त्रिकोण एबी मध्ये कोण बी बरोबर आणि कोण सी चे कोण दुभाजक बिंदू एक्स मध्ये एकमेकांना छेदतात. रेक एएक्स बाजू बीसी ला वाय बिंदू छेदतो. एबी बरोबर 5, एसी बरोबर 4 आणि बीसी बरोबर 6. तर एएक्स छेद एक्स वाय ची किंमत काढा. आता प्रश्न 6वा बघा, खालीपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा. पी हा वर्तुळाचा केंद्र आहे जेव्हा एबी आणि जेव्हा सीडी एकमेकींना समांतर आहेत. तर सिद्ध करा कोण सीपीए बरोबर कोण डीपीबी. आणि दुसरा प्रश्न आहे, सिद्ध करा चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण परस्परांचे पूरक असतात. मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवून बघा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि जर काही डाऊट असतील, काही समजत नसेल तर नक्की मला कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता तुम्ही. धन्यवाद.